मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे हे गेल्या 14 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून पैठण येथील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं 4 दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये साखळी उपोषण सुरू आहे. 4th दिवशी शहरातील महिलांनी या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तालुका प्रमुख मनोज पेरे यांनी उपोषणार्थ्यांची भेट घेतली आहे. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. तरंगे पाटील तुम्ही आगे बनो, हम तुम्हारे साथ है. तरंगे पाटील तुम्ही आगे बनो, हम तुम्हारे साथ. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी गेल्या 14 दिवसांपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून पैठण येथील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं 4 दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये साखळी उपोषण सुरू आहे. 4th दिवशी शहरातील महिलांनी या उपोषणाला पाठिंबा दर्शवलाय. सोमवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तालुका प्रमुख मनोज पेरे यांनी उपोषणार्थ्यांची भेट घेतली आहे. यावेळी पुष्पा गव्हाणे, राखी परदेशी, अर्चना गव्हाणे, नंदा जाधव, वृषाली आहेर, सरला जाधव, सुकन्या नलावडे, स्वाती माने यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. अंतरवाली सराटी, तालुका अंबड, जिल्हा जालना येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण सरसकट मिळवं यासाठी त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे तिथं. आणि आज त्याचा 14th दिवस आहे जवळजवळ. आणि त्या अनुषंगाने पूर्ण मराठवाड्यामध्ये, इतर ठिकाणी, अनेक जिल्ह्यामध्ये आणि पैठणमध्येही साखळी, बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. आणि या उपोषणाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी महिला मंडळ उपस्थित झालेलं आहे. आणि ही लढा, हा जो मराठी समाजाला आरक्षण मिळण्याचा लढा आहे, हा गेल्या 30-40 वर्षापासून सुरू आहे. आणि त्यामध्ये अनेक मोर्चे झाले, आंदोलनं झाले, रास्ता रोको झालं. आणि हे मराठा समाजातील मुलांना आरक्षण मिळावं किंवा त्यांना नोकऱ्या मिळावं, त्यांना उच्च शिक्षण घेता यावं, यासाठी मराठे समाजाला आरक्षण मिळणं आवश्यक आहे. आणि तशी आम्ही सरकारला विनंती करतो की आता मराठ्यांचा अंत न पाहता त्यांनी मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा. जे साखळी उपोषण या ठिकाणी चालू आहे, मागील 14 दिवसापूर्वी अंतरवाली सराटीला जरांगे पाटील या ठिकाणी मराठा समाजाच्या मागण्या आहे त्या मागण्यासाठी त्या ठिकाणी उपोषणला बसलेले होते. आणि उपोषणला बसलेले असताना त्या ठिकाणी प्रशासकांनी, पोलिसांनी येऊन त्या ठिकाणी लाठीचार्ज केला व त्या ठिकाणी लहान मुलं असतील, वयोवृद्ध महिला असेल, पुरुष असतील, यांना एक खूप मारहाण त्या ठिकाणी केली. आणि त्यांचा मोर्चा त्या ठिकाणचा, त्या ठिकाणचं उपोषण कसं उधळून लावायचं या ठिकाणी प्रशासन त्या ठिकाणी जाऊन बळजबरी केली. त्याच्यानंतर पैठण तालुक्यामध्ये 2 ठिकाणी एक साखळी उपोषण हे आपल्या पैठण शहरामध्ये आणि पाटोदे, वडगाव, बोकुरजळगाव या ठिकाणी 72-75 वर्षाचे शेषनारायण महाराज यांनी त्या ठिकाणी बेमुदत उपोषण हे त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी ते बेमुदत उपोषण त्या ठिकाणी चालू असताना त्या महाराजांवरती उपचार करण्यासाठी त्या ठिकाणी डॉक्टर सुद्धा उपलब्ध नव्हते. डॉक्टर फक्त आपण जसं पोलीस स्टेशनला हजेरी लावतो, त्या ठिकाणी सकाळी यायचे, त्यांची बीपी घ्यायचे आणि चालले जायचे, हेच काम त्या ठिकाणी करत होते. आणि त्या महाराजांची प्रकृती, त्यांना जवळपास 75 वर्ष वय त्यांचं आहे आणि त्यांना 2 वेळेस हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. त्यांचे हात सुद्धा थरथर कापतात, त्यांना बीपी शुगर सगळं आहे. पण महाराजांनी सगळं अन्न पाण्याचा त्याग त्या ठिकाणी केला. आणि त्या ठिकाणी घाटीवाले, दवाखानेवाले त्या ठिकाणी नव्हते. आम्ही ज्यावेळेस गेलो, खैरे साहेब असन, दानवे साहेब यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी वरती अधिकाऱ्यांना बोलले, त्या ठिकाणी आता अँब्युलन्स आणि डॉक्टर उपलब्ध आहे. आणि हेच करत असताना या प्रशासकांनी या ठिकाणी मराठा मोर्चावरती पूर्ण दुर्लक्ष या ठिकाणी केलेलं आहे. या फडणवीसचा, मुख्यमंत्र्यांचा, सर्वांचा आम्ही पैठण तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो. मी तर त्यांना एक सांगतो की तुमच्याकडनं पुढच्या समात येत नसताल तर तुम्ही राजीनामा द्यावा, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी या ठिकाणी राजीनामा द्यावा. गौतम मणकर, MCN News, पैठण.